अमरावती धामणगाव तालुक्यातील अंजनसिंगी येथे गुडुबुना व नगरसेवक विनोद तलवारे यांनी मोफत वाटप आहे अमरावती जिल्ह्यातील धामणगाव तालुक्यातील सर्वाधिक मोठ्या लोकसंख्येचं गाव अंजनसिंगी इथं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अचानकपणे एकवीस दिवसांचं लॉकडाऊन घोषित झालं हातावर आणि पानावर खाणाऱ्या कुटुंबावर आभाळच कोसळलं एकत्र शेतावर कामाला जेत जाता येत नाही त्यामुळे गावातील मजुरीही बंद अशा वेळी दोन वेळेची सांज कशी भागणार या विवंचनेत असताना येथीलच मूळचे रहिवासी असलेले सध्या यवतमाळमध्ये राहणारे गुड्डू बुबना आणि धामणगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा नगरसेवक विनोद तलवारे हे देवदूत ठरलेत या दोघांनी कोणताही गाजावाजा न करता गावातील तब्बल चारशे गरजूंना किराण्याच्या पिशव्या घरोघरी जाऊन मोफत वितरण केलं आहे हे, हे करत असताना सोशल डिस्टन्सिंगचे नियमही पाळले आहेत समाजाप्रती आपण काहीतरी देणं लागतो या भावनेतून कुठलाही गाजावाजा न करता इथं राहणाऱ्या वृद्ध एकाकी आणि गरीब लोकांना त्यांच्या घरी जाऊन महिन्याचा किराणा घरपोच पोचवला पोच आहे आज संकटाच्या काळात मिळालेल्या या मदतीनं अनेकांनी आपल्या डोळ्यातील अश्रूंना वाट मोकळी करून दिली गुड्डू बुबना आणि विनोद तलवारे यांच्या या द्रातुत्वाच कौतुक होत आहे